कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय संस्थेने अनेक अडचणींवर मात करीत यश संपादन केले आहे आणि गुणवत्तेत सातत्य राखले आहे. गेले वर्षभर ही शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता शनिवारी करण्यात आली. हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ मुंबई संचालित लक्ष्मीबाई गोपाळ सावंत विद्यालय संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता शनिवारी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, भाजप प्रवक्ते माधव भांडारी, संस्थेचे अध्यक्ष फिरोज पटेल, कार्याध्यक्ष सदानंद घाडेगावकर, अशोक सातवसे, कार्यवाह इम्तिहाज पटेल, श्रीकृष्ण सापळे, शालेय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दिवाकर मुरकर यांसह संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ, मुख्य अध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही लघु सामान संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन आणि विविध परीक्षांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता ही संस्था गेली 50 वर्षे अनेक विद्यार्थी घडवत आहे. ही खरोखरच कौतुकाची गोष्ट असल्याचे यावेळी माधव भांडारी म्हणाले. आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला खरोखरच मनापासून आनंद होतो, कारण आपल्या या सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवणारे अनेक कार्यकर्ते प्रत्येक गावागावात आहेत आणि मधुबाईंच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला हजर राहायला मिळतं हे माझ्यासाठी अधिक एक भाग्याची गोष्ट आहे. मधुबाईंचे माझे ऋणानुबंध वेगळे आहेत. मधुबाई माझ्या वडिलांचे विद्यार्थी आहेत आणि माझ्या वडिलांबरोबर त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये संघाच्या कामातही भाग घेतलेला आहे, त्यामुळे एक वेगळं नातं आमच्यामध्ये आहे. आम्ही एकत्र फार कार्यक्रमांमध्ये गेलो जरी नसलो तरी सुद्धा मधुबाईंचा लोभ आणि स्नेह हा माझ्यावरती नेहमीच आहे, त्यांचे आशीर्वादही मला आहेत. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करण्याची धडपड आपल्या पूर्वजांनी खूप मोठ्या प्रमाणात केली आणि पदराला तोशीस लावून केली. त्यांना कोणाला काही कोणी देणग्या देत नव्हतं, सरकारचं अनुदान नव्हतं, सरकारचा पाठिंबा नव्हता, काही नव्हतं. पण आपली मुलं शिकली पाहिजेत, ती पुढे गेली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत या एका जिद्दीने, एका ईर्षेने आपल्या पूर्वजांनी हे गावोगाव प्रयत्न केले. आपल्या सुद्धा शाळेला आज 50 वर्ष होत आहेत. 50 वर्ष शाळा चालवणं ही काही साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. या लोकांनी कशा कष्टांना तोंड देऊन या शाळा चालवल्या असतील हे आम्ही समजू शकतो, कारण आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये शाळा चालवली. त्यामुळे आपल्या भागात शाळा चालवणं हे फार अवघड आहे, परिश्रम आहे. कोकणाच्या बाहेर मधुबाईंना माहिती आहे की कोकणाच्या बाहेर शाळा चालवणं हा उद्योग आहे, म्हणजे मी उद्योगात चांगला शब्द वापरला, व्यवसाय आहे. तिथे त्या शाळा फायद्यात चालतात. शिक्षणाचं काय होतं हे विचारायचं नाही, पण शाळा फायद्यात चालतात आणि आपल्याकडच्या शाळा फायद्यात चालतात असं म्हणणं म्हणजे खूपच हिंमत लागेल त्या, कारण मधुबाई स्वतः एका शाळेचे करूळमध्ये ते एक मोठी शाळा चांगल्या पद्धतीने चालवतात आणि आपण लोकांकडून पैसा मागून आपण आपल्या पदरातून खिशाला तोशीस करून खिशाला चाट लावून आपण या शाळा चालवतो, पण आपण शिक्षण देतो आणि म्हणून आता आपल्या व्यासपीठावरती आपण ज्यांचा सत्कार केला त्याच्यामध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून मोठी झालेली माणसं आज मंचावरती बसलेली आहेत की या खेड्यातून या छोट्या गावामधून जगाच्या पाठीवर जाणं आणि मोठं होणं, त्याच्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं हे केवळ अशा तऱ्हेच्या संस्था इथे उभ्या म्हणून हे झालेलं आहे आणि या संस्थांचा आपल्यावरती आपल्या सगळ्यांवरती प्रचंड ऋण आहे, प्रचंड कर्ज आहे. हे समाजाने आपल्यावरती दिलेलं कर्ज आहे आणि हे कर्ज आपण फेडलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये जे आपल्याला मिळालं ते या पुढच्या काळामधल्या या गावामध्ये राहणाऱ्या मुलांना मिळालं पाहिजे. ज्या संधी आपल्याला मिळाल्या त्या संधी या गावामधल्या प्रत्येक मुलाला मिळाल्या पाहिजे. हा त्यातला आपल्या सगळ्यांचा हेतू आहे, आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे
आपणही सर्वजण त्याच पद्धतीने हे काम चालवतात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.